नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळियाच्या काही ठळक घडामोडींकडे. ज्या माणसाचा छंद आणि व्यवसाय एक आहे त्याच्यासारखा जगात सुखी माणूस नाही. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर. खाडीचं पाणी गोड करण्याचा मार्ग झाला मोकळा आणि ठाण्यात पॉवर हाऊसला भीषण आग. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. बोल की. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. दिवा दरम्यान उभारण्यात येणाऱ्या 5व्या 6व्या मार्गिकेच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी ठाण्याकडून कल्याणला दिशेला जाणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे सकाळपासूनच या स्थानकांदरम्यान मोठी गर्दी उसळली होती. कळबा मुंब्रा आणि दिव्याच्या प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. डाऊन मार्गावर सकाळी 8:30 ब्लॉक सुरू झाल्यानंतर सायंकाळी 5:30 सुमारे 9 तास ही मार्गिका बंद होती. त्यामुळे कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्याही तुरळक होत्या. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर तासनतास अडकून पडण्याची वेळ आली होती. कळव्यातील प्रवाशांनी तर थेट रेल्वे रुळांवर उतरून चालण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता देखील निर्माण झाली होती. कुर्ला ते कल्याण दरम्यानच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या प्रकल्पातील ठाणे दिवा दरम्यानच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून गती देण्यास सुरुवात झाली आहे. MUTP 3 मधील ही कामं 10 वर्षापासून रखडत असून MRVC च्या कामांना वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाकडून देण्यात आल्यामुळे कामांसाठी मोठे ब्लॉक घेतले जात आहेत. रविवारी थेट 9 तासांचा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे डाऊन मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती. अनेक धीम्या गाड्या जलद मार्गावरून सोडण्यात आल्या असल्या तर एकाच वेळी जलद आणि धीम्या गाड्या चालवताना रेल्वे प्रवाशांची मोठी अडचण झाली. काही गाड्या 1 ते 1.5 तासांना उशिरानं धावत असल्यामुळे पादचारी पुलांवर, रेल्वे फलाटांवर आणि तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मेल गाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी वाढल्यानं प्रवाशांवर मनस्तापाचा वेळ आली होती. कल्याण, डोंबिवली आणि अन्य स्थानकांमध्ये यामुळे गर्दी झाली होती. या गर्दीतून घुसमटत प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येऊन ठेपली होती. दरम्यान लहान मुलं आणि महिलांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरुकुल रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कैलासवासी डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेमध्ये ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ते यावेळी म्हणाले की एकदा चूक झाली की दुसऱ्यांदा संधी मिळते, पण दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर केल्यावर खूप चांगलं आयुष्य जगता येतं. ज्या माणसाचे छंद आणि व्यवसाय एक आहे त्याच्यासारखा जगात सुखी माणूस नाही. ही व्याख्यानमाला महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर हे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून उपस्थित होते. पूर्वी ठाणे हे व्याख्यानाचं शहर होतं. आजच्या मुलांना इतिहास कालबाह्य झाला असं वाटतंय. हा समज 30 ते 35 वर्षापूर्वी उदयास आला आणि आता ही परिस्थिती सत्य असल्याचं त्यांना वाटतंय. एकदा अवकाशात झेप घ्यायचं ठरवलं की त्या आकाशाची उंची किती आहे याचा विचार करू नका, ते गाठायचं ठरलं तर निश्चित गाठा, असं सांगत त्यांनी आपले अनुभव यावेळी कथन केले. इतिहास आणि मराठी हे दोन्ही विषय माझ्या आवडीचे होते. जेव्हा या विषयांकडे वळलो तेव्हा तो ध्यास निर्माण झाला. 12 ते 14 तास या विषयांचा अभ्यास करू लागलो. त्यानंतर इतिहासामध्ये MA करायचं ठरवलं.
याच विषयात पीएचडी करण्यासाठी केंद्र सरकारची फेलोशिप देखील मिळाली. डॉक्टर इंजिनियर हीच क्षेत्र करिअर नाहीत, तर जर आवड असेल तर सामाजिक शास्त्रातील विषयाला तेवढीच गती मिळते. दुर्दैवाने पीएचडी करण्याची माझी इच्छा पूर्ण राहिली, परंतु ठाण्यात आल्यावर ही इच्छा पूर्ण करायला हरकत नाही. इतिहास आणि मराठी वाङ्मय हे विषय घेऊन जो प्रवास सुरू झाला तो विद्यार्थी या पदावरून जिल्हाधिकारी या पदावर येईपर्यंत 30 वर्ष लागली असं त्यांनी सांगितलं. प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर आनंद देशमुख पुढे म्हणाले की इतिहास जगणारा शिक्षक विद्यार्थ्याला इतिहास शिकवायला भेटला तर मुलांमध्ये या विषयाची आवड निर्माण होईल. पहिला क्षण हुकल्यावर दुसरा क्षण टिपला तर तो यश नक्कीच मिळतं. इतिहास वेळोवेळी अंतर्दृष्टी देते, नवीन काहीतरी सुचवत असते. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, तर प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे कार्यवाहक सदाशिव टेटविलकर, विलास ठुसे उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आदित्य दवणे यांनी केलं. पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, तेवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्समध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. आणि हां, त्याहून महत्त्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. खाडीचं खारं पाणी पिण्यायोग्य बनवण्याच्या ठाणे महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावरून महासभेमध्ये विरोधकांनी प्रचंड गदारोळ माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेनं गोंधळचे सर्व विरोध हाणून पाडत निकालामध्ये निघालेल्या हरकती आणि सूचनांचा प्रस्ताव 58-38 अशा बहुमतानं मंजूर करून घेतला. त्यामुळे खाडीचं पाणी गोड करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. ऑस्ट्रेलिया, चीन, जपान आणि आखाती देशांच्या धर्तीवर ठाण्याच्या खाडीच्या क्षारयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी केवळ 60 रुपये दरात 1000 लिटर देण्याची योजना आहे. मात्र सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी भाजपानं त्याला विरोध केला होता. न्यायालयानंही त्यांची याचिका फेटाळल्यानंतर पालिकेनं नागरिकांच्या हरकती सूचनांवर सुनावणी घेतली. त्या राज्य शासनाकडे पाठवण्यासाठीचा प्रस्ताव झालेल्या महासभेत प्रशासनानं मांडला. त्याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला, भाजपानंही विरोध करून गोंधळ घातला. त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी तोडीस उत्तर दिले. दरम्यान अखेर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश दिले. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. ब
भगिनींबद्दल अश्लील भाष्य असणारी कविता कलाशाखेच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून मुंबई विद्यापीठानं येथील शोषित वर्गाविषयी त्यांच्या मनात काय भावना आहेत हेच दाखवून दिलंय. त्यांच्या या कृत्यामुळे तमाम आदिवासी माय भगिनींचा अपमान झालाय. हा अपमान या कवितेचे कवी दिनकर मनवर आणि मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु सुहास पेंडणेकर यांनी केलाय. त्यामुळे त्यांनी तात्काळ माफी मागून ही कविता अभ्यासक्रमातून रद्द करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएच्या मराठी विषय पेपर क्रमांक 6 अभ्यासक्रमात कवी दिनकर मनवर यांच्या दृश्य नसलेल्या दृश्यात कविता संग्रहातील पाणी कसं असतं ही कविता समाविष्ट करण्यात आली. या कवितेच्या माध्यमातून कवीनं आदिवासी भगिनींचा विनयभंग केलाय. आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची अश्लील उपमा कवीनं दिली आहे. ही विकृत जातीयवादी मानसिकतेची कवी यांच्या त्यांच्या अर्थशून्य कवितांना मंच देऊन आपल्या भावी पिढीच्या मनात आदिवासी महिलांविषयी अश्लीलतेची बीज रोवण्याचा प्रयत्न कुलगुरु आणि सदर कवींनी केलाय. त्यांची ही मानसिकता जातीय अपसातून आलेली आहे. पाण्याला आदिवासी मुलींच्या नग्नदेहाची उपमा देऊन सदर कवी आपली मानसिकता तर दाखवत आहेच, शिवाय मुंबई विद्यापीठानं कुलगुरु देखील आपल्याच देशातील एका शोषित आणि मागास वर्गाबद्दल काय भावना राखून आहेत हेच दिसून येत आहे. यापुढे अशा प्रकारच्या कवितांचा अभ्यास क्रमात समाविष्ट नसावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. शहरातील सावरकर नगर मधील MSEDC पॉवर हाऊस मध्ये भीषण आग लागली. या आगीच वृत्त समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली. आग मोठी असल्यानं जाळ आणि धूर पसरल्याचं दिसत होतं, तर स्थानिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. दरम्यान या आगीच्या दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून आग आटोक्यात आली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप? तुला पण माहितीये ट्रान्झॅप? ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे रंगीली असल्यास युट्यूब वर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा. ज्या माणसाचा छंद आणि व्यवसाय एक आहे त्याच्यासारखा जगात सुखी माणूस नाही. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर. खाडीचं पाणी गोड करण्याचा मार्ग झाला मोकळा. आणि ठाण्यात पॉवर हाऊसला भीषण आग. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेक आदर्श नगर बडवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तेव्हा पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी, तोपर्यंत नमस्कार.